नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आणखीन काही दिवस राज्यात पुन्हा धोधो पाऊस। हवामान खात्याचा मोठा अंदाज, सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पावसासाठी पोषक स्थिती तयार आहे। तर कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, त्यामुळे आणखीन काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे। तर विशेष म्हणजे आज आणि उद्या विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे। सध्या अरबी समुद्रामध्ये पूर्वमध्ये परिसर आणि कर्नाटकची किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। ही स्थिती महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यापर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर आहे। तसेच उत्तर भारतातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण आहे। दरम्यान उकाड्यात वाढ होत असून तापमानात वाढ होताना दिसून येत आहे, त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। पुणे परिसरातही काही ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आणखीन काही दिवस, या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात आणखीन काही दिवस धोधो पाऊस, हवामान खात्याचा मोठा इशारा। महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस ही स्थिती कायम राहणार आहे। रविवारपर्यंत हा पावसाचा जोर कमी होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।